जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। हिंदूंचे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, भर्गवीर अनंत दिघे साहेबांचा, आज आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो। या इतक्या मोठ्या संख्येमध्ये सगळे आपले कार्यकर्ते असतील, शिवसैनिक असतील, हे या ठिकाणी जमा झालेले। आज गेले तीन चार दिवस आपण पाहताय की कशा प्रकारे या सगळ्या घडामोडी घडताय, आणि आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर उभं राहण्यासाठी आपण सगळे लोक इकडे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात। आज या ठिकाणी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, आपले शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, युवा सेनेचे कार्यकर्ते असतील, महिला आघाडीचे कार्यकर्ते असतील, ठाणे शहरातील असतील, ठाणे शहराच्या बाहेरचे असतील, कल्याणचे असतील, डोंबिवलीचे असतील, इतक्या मोठ्या संख्येमध्ये फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये नाही, ठाणे जिल्ह्याच्या बाहेर देखील शिंदे साहेबांनी जे केलं ते कसं काय बरोबर आहे याच्यासाठी लोकांनी त्यांना समर्थन दिलं। आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी शिवसेनेचा भगवा ध्वज या ठिकाणी डौलाने फडकतोय, आणि शिंदे साहेब जसं म्हणतायत की आजही आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, आजही मी शिवसैनिकच आहे। आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये शिवसैनिक उपस्थित आहे। आज ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये मोठी घडामोडी घडलेली आहे की शिंदे साहेबांबरोबर शिवसेनेचे 40 आमदार, त्याचबरोबर 10 अपक्ष आमदार, मला वाटतं हे भूगोल भविष्य आणि इतिहासामधली पहिली घटना असेल की इतक्या मोठ्या संख्येमध्ये आमदार आणि विश्वास शिंदे साहेबांवरती दाखवला। याला काहीतरी कारण आहे। मनामध्ये जी धुसफूस होती या सगळ्या गोष्टीचा विस्फोट जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। हे इतक्या मोठ्या संख्येमध्ये लोक का इथे उपस्थित राहिलेली आहेत हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे। आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून एक नाही, दोन नाही, 10 नाही, तब्बल 50 आमदार, 50 आमदार म्हणजे खूप मोठी संख्या आहे। ही एवढी मोठी संख्या जी आहे ही आमदारांची आहे, आणि ते त्या क्षेत्राचं नेतृत्व करतात असे 4-5 लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्याचा असेल, शहराचा असेल, हे आमदार नेतृत्व करत असतात। आणि आज त्यांना असं का वाटलं की जी 2.5 वर्ष जी अनैसर्गिक आघाडी झाली या आघाडीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे, हे का वाटलं? कोणाचा तरी याच्यामध्ये दोष असेल, काहीतरी त्रास होत असेल, एकट्या शिंदे साहेबांना होत असेल किंवा 5 लोकांना होत असेल, पण 50 लोकांना आणि सारखाच त्रास, याच्याबद्दल जो आहे तो विचार जो आहे तो झाला पाहिजे। गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, लोकांना अपेक्षा होती, कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, तळागाळातील ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की आमचे मुख्यमंत्री आहे, आज आम्हाला कुठेतरी चांगले दिवस जे आहे ते या कार्यकर्त्यांना येतील,
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना येतील। पण आज काय होतंय, आज कार्यकर्ता एकच त्याची कंप्लेंट आहे की आज या राज्यावरती शिवसेनेचं महाविकास आघाडीची सत्ता आहे। पण आज जो कार्यकर्ता गेले कित्येक वर्ष हा भगवा ध्वज जो आहे तो खांद्यावर घेऊन फक्त लढतोय, आज त्याला वाटत होतं की बाबा सत्ता आल्यानंतर माझ्या गावचा रस्ता होईल, माझ्या शहरामधला रस्ता होईल। आपल्याला सांगू इच्छितो की माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सगळ्या खासदारांना शिवसंपर्क अभियानावरती पाठवलं, या शिवसंपर्क अभियानावरती पाठवलं या कारणासाठी पाठवलं की आपली जी परिस्थिती आहे महाराष्ट्रभर ती कशा प्रकारे सुरू आहे, कार्यकर्त्यापर्यंत जी सत्ता आली आहे ती पोहोचली की नाही, त्याची कामं होत आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी पाठवलं। मी परभणीमध्ये गेलो तर स्वतः, त्यानंतर साताऱ्यामध्ये गेलो, तिकडे गेल्यानंतर परिस्थिती जी ऐकली म्हणजे जे आमदार म्हणायचे कार्यकर्त्याचं मी बोलत नाही, सामान्य कार्यकर्त्याचं बोलत नाही, इथे मी रणगाणं जे आहे ते आमदाराचं बोलतोय, हे आमदाराचं रणगाणं काय होतं की आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही आमदार आहोत पण आमच्या या विधानसभेमधलं भूमिपूजन जो आहे तो राष्ट्रवादीचा पालकमंत्री करतो, आम्हाला निधी मिळत नाही। जरी आम्हाला निधी नगर विकास विभागाकडून मिळाला, कुठल्या डिपार्टमेंटकडून मिळाला, तर तो थांबवण्याचं काम जे आहे ते डीपीडीसीमध्ये पालकमंत्री राष्ट्रवादीचं असल्यामुळे ते करत असतात। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम कसं करायचं, लोकांना न्याय कसा द्यायचा, आणि अगोदर जेव्हा विरोधात होतो तेव्हा लोकांना सांगू शकत होतो की आम्ही विरोधात आहे, आम्हाला निधी मिळत नाही। पण आज आम्ही सत्तेमध्ये आहोत, आज या सत्तेमध्ये असून जर आमच्यावरती अन्याय होत असेल, माझ्या सामान्य कार्यकर्त्यावरती अन्याय होत असेल, त्याला आम्ही न्याय देऊ शकत नसेल तर काय फायदा अशा सत्तेचा, हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला। पहिला शिवसंपर्क अभियान झाला तेव्हा आमची बैठक झाली, दिल्लीला बैठक झाली, सगळ्या खासदारांकडून लेखी मागून घेतलं, सांगितलं की काय परिस्थिती, आम्ही सगळं सांगितलं साहेब या कार्यकर्त्याचा जो आहे तो जीव तो या आघाडीमध्ये घुसपटतोय, त्याचा कुठलंही काम या ठिकाणी होत नाही, त्याच्यासाठी आपण काहीतरी करा, या कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्या। एक शिवसंपर्क अभियान झाला, पुन्हा आम्हाला दुसऱ्या मोहिमेवरती पाठवलं, यावेळी मी साताऱ्याला गेलो होतो, साताऱ्यामध्ये तर अशी परिस्थिती होती की तिकडे साखर कारखाने खूप मोठ्या संख्येमध्ये, कारखाने खूप मोठ्या संख्येमध्ये, ते सगळे राष्ट्रवादीचे त्याच्यावरती वर्चस्व आहे, आणि जर आपल्या या शिवसैनिकाचा जर ऊस घेऊन जायचा असेल तर पहिलं त्याला विचारलं जातं तू कुठल्या पक्षाचा आहे, आणि त्याच्यानंतर त्याला ऊस घेऊन गेला जातो। जर शिवसेनेचा असेल तर सगळ्यात शेवट शेवटमध्ये जर लागेल त्याला ऊस तर तो ऊस घेऊन जातील, नाहीतर त्याचा ऊस जो आहे तो नंतर त्याला जाळावा लागतो। कोणाला जर पद दिलं सरकार प्रमुख तर त्याला लगेच बोलून घेतात, जर तू कारखान्यामध्ये लाग आणि पद सोडून दे। तर अशा प्रकारे पक्ष जर वाढणार असेल आणि अशा या लोकांबरोबर जर वाढणार असेल ज्याच्यावरती आपल्याला पूर्ण भरोसा आहे, तर मला वाटतं या अडीच वर्ष गेले, या अडीच वर्षामध्ये इतिहासामध्ये शिवसेनेमध्ये इतका अंतर्दोष कधी झाला नव्हता जो सत्तेमध्ये आल्यानंतर झाला। याच्याबद्दल विचार जो आहे हा विचार झाला पाहिजे होता। आज आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे,
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे साहेब आहेत। आपण या जिल्ह्यामध्ये पूर्ण गल्लोगल्लीच आहे तो निधी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण इकडे आपण कधी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची गळचेपीची आहे ती इथे आपण कधी केली नाही। आपल्याला मी माझ्या मतदारसंघाचा एक्झाम्पल देतो, उदाहरण देतो की माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा निधी मिळत होता नगर विकास विभागाचा, सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांना जो आहे, म्हणजे आता आपली जेव्हा कोविड झालं, कोविड नंतर 2 वर्ष जी आहे ती आपले प्रशासक लागला, त्याच्यामुळे विभागामध्ये निधी पाहिजे होता नगरसेवकांना, तर आपल्या नगरसेवकांबरोबर राष्ट्रवादीचे असतील, भाजपाचे असतील, मनसेचे असतील, या सगळ्या नगरसेवकांना निधी देण्याचं काम जे आहे ते पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। ही असते आघाडी, हा असतो आघाडीचा धर्म। पण ग्रामीण भागामध्ये आज जे हक्कत आहे, आज जे इतक्या मोठ्या संख्येमध्ये आमदार तिथून निघून गेले, मंत्री गेले, त्याच्यामध्ये काहीतरी खंत आहे, काहीतरी बाबा त्यांच्या कार्यकर्त्यांना असेल, तिकडच्या लोकांना असेल, हे न्याय ते देऊ शकत नव्हते। त्याच्यासाठी आज ते फक्त सांगत होते, साहेबांना ते फक्त सांगत होते की आज यांच्याबरोबर 2.5 वर्षामध्ये आपला पक्ष जो आहे तो वाढलेला नाहीये, फक्त खाली गेलाय। फक्त शिवसेनेला दाबण्याचं काम जे ते या ठिकाणी या दोन्ही पक्षामधून आणि खास करून या राष्ट्रवादीकडून काम, त्याच्यामध्ये कुठे माहित आहे? पक्ष वाढला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतं, की आमदारांनाही वाटत होतं की आपला पक्ष जो आहे हा पक्ष वाढला। तर आज त्याच्यामुळे भरपूर वेळा जे हे नेतृत्वाकडे आपण कंप्लेंट केली पण आपलं कोणच ऐकत नाही, हे बघून जे शिवसेनेचे आमदार असतील ते नेहमी शिंदे साहेबांकडे यायचे। जेव्हा या ग्रामीण भागामध्ये फिरत होतो तेव्हा या ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे गेलो तिथे तिथे एकच नाव होतं, पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मंत्रालयामधून आम्हाला निधी मिळतो, बाकी आम्हाला कोणी स्थिती देत नाही। ही परिस्थिती त्या ठिकाणी होती। त्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आमदारांना न्याय देण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेबांनी केलं। मला सांगा, याच्यामध्ये शिंदे साहेबांचं काही चुकलं? शिंदे साहेबांवरती यांनी जो विश्वास दाखवला या आमदारांचं काही चुकलं? आज ज्या प्रकारे या पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना सांगताय की आज लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करा, आमदारांच्या घरावरती जा, आमदारांच्या ऑफिसवरती जा, दगडफेक करा, येतात किती लोक? 4 लोक। आज माझ्याही तिथे उल्हासनगरमध्ये दगड लांबून दगड मारून पळाली। अरे खरे शिवसैनिक जर असाल ना तर समोर या, लांबून दगड मारायचं काम करू नका। आणि फक्त याच्यामध्ये शिवसैनिक जो प्रामाणिक शिवसैनिक आहे त्याची माती भडकवण्याचं काम जे त्या ठिकाणी चालू आहे। हे कदाच शिंदे साहेबांनी गटारी केली, शिंदे साहेब निघून गेले। आज शिंदे साहेब स्वतः म्हणतायत आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, आम्ही कुठे गेलो नाही। आज आणि फक्त आता काही कुठेतरी आमदारांना वाटतंय की बाबा आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये 50 लोकांचा जो साथ आहे ती शिंदे साहेबांना आहे, आणि कुठेतरी पुढील येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या आमदारांना वाटतंय बाबा आमच्या मतदारसंघामध्ये चांगलं काम, चांगली पुढे जे काय दूरदर्शना होईल जे काय होईल पुढे, पण त्याच्यातून आमचं चांगलंच होईल ही अपेक्षा या आमदारांना आहे। आणि आज सगळ्यांच्या घरावरती ऑफिसवरती दगडफेक, तोडफोड, काळापासण्याचं काम,
आम्ही फक्त शिंदे साहेबांच्या बोलण्यावरून आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीमुळे शांत आहोत. जर आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केला आज आपले नेते जे बाकी नेते की आमदारांना येऊ द्या, महाराष्ट्रामध्ये येऊ द्या, आम्ही फिरून येणार नाही. अरे एक आहे मुघलाई आहे, हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या धमक्या ज्या आहेत ते खपून घेणार नाही. आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये इकडे मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत, कार्यकर्ते आहेत, आज श्री शिंदे साहेबांबरोबर आहेत. काय कारण की शिंदे साहेब जे आहेत त्यांच्या दुःखामध्ये प्रत्येक वेळेस शिवसैनिकाच्या प्रत्येक दुःखामध्ये साहेब जे आहेत ते त्यांच्या बरोबर असतात. आणि शिंदे साहेबांचं घर जे आहे हे 24 तास लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी उघडं असतं. इकडे कोणाची इकडे कोणाची परवानगी लागत नाही. हे जे दरवाजे आहेत शिंदे साहेबांच्या घराचे हे कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठी 24 रात्र सुरू असतात. आणि शिंदे साहेब जे आहेत ते 24 तास लोकांसाठी उभे असतात. आज कोविडच्या काळामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये लोकांना ऑक्सिजनची व्यवस्था, बेडची व्यवस्था, ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं. आपण पाहिलं पायाला भिंगरी लावून घरी बसले नाही शिंदे साहेब. वेळ पडली की पीपीई किट घालून जे आहेत ते शिंदे साहेब हॉस्पिटलमध्ये गेले, त्या डॉक्टरांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं, त्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. अशा या 2 वेळा शिंदे साहेबांना कोविड झाला. मला आठवतं आमचे कल्याणचे महानगर प्रमुख बंड्या साळवी साहेब यांना कोविड झाला होता. त्यांची परिस्थिती खूप वाईट होती, त्यांना खूप भीती वाटत होती. त्यांनी शिंदे साहेबांना फोन केला, शिंदे साहेब आपण या, आपण आलात की आपल्याला बघून मी ठणठणीत बरा होईल. शिंदे साहेबांनी स्वतःची जीवाची पर्वा नाही केली, पीपीई किट घालून बंड्या साळवी साहेबांच्या चौकशी करायला गेले. तुम्ही आपण तो फोटो पाहिला असेल की शिंदे साहेब त्याच्या बाजूला उभं राहून एका मुलाच्या डोक्यावरती हात कसं फिरवतात, तसं फिरवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. शिंदे साहेबांनी फोनवरून सांगितलं नाही, खोटं आश्वासन शिंदे साहेबांनी दिलं नाही त्या ठिकाणी येऊन की बाबा ठीक होशील, मी तुझ्या बरोबर आहे म्हणजे मी तुझ्या बरोबर उभा आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्याला सांगण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेबांनी केलं. कुठे आम्ही त्यांना सांगायचो, शिंदे साहेबांचाही परिवार आहे. मलाही भीती वाटत होती की शिंदे साहेबांचं जर काय झालं तर काय होईल, पण शिंदे साहेबांनी जे आहे ते स्वतःच्या जीवाची परवा केली नाही, आपल्या परिवाराची परवा केली नाही, फक्त परवा केली ती आपल्या कार्यकर्त्याची, या सामान्य मतदाराची, या सामान्य नागरिकाची. तर ह्यात काय चुकलं साहेबांचं, आज साहेबांच्या बरोबर इतका मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. आज या सगळ्या जनसमुदायाने या सगळ्या रॅलीबद्दल मला तर काय माहितीच नव्हतं. मला पोलिसांचे फोन आले की असं असं काय आपण बोलवलंय का, मी बोललो नाही.
तर त्यांनी मला सांगितलं असा असा मेसेज आहे की या ठिकाणी यायचं तर कुठल्या तरी एका कार्यकर्त्यांनी हा मेसेज केला आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून इतके सगळे कार्यकर्ते जे या ठिकाणी उपस्थित राहिले. आज शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रावर काम केलं याचा त्रास याच्यामध्ये कुठे शिंदे साहेबांची चुकी झाली का? शिंदे साहेब पायाला भिंगरी लावून पूर्ण महाराष्ट्र फिरत राहिले याच्याबद्दल याच्यामध्ये काही चुकी झाली का? प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला ते महाराष्ट्रावर गेले याच्यामध्ये काही चुकलं का शिंदे साहेबांचं? जो जो त्यांनी त्यांनी तिथे तिथे बोलवलं तिथे तिथे जाण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेबांनी केलं हे का केलं? हे फक्त स्वतःसाठी शिंदे साहेबांनी केलं? हे पक्ष वाढला पाहिजे त्याच्यापुढे शिंदे साहेबांनी केलं. आज पक्ष मजबूत झाला पाहिजे. आज आपली सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमाने कामाला आली पाहिजे याच्यासाठी जे आहे ते शिंदे साहेब जे आहे हे त्या ठिकाणी गेले आणि आज ते करत असताना सगळ्यांचा विश्वास जो आहे तो शिंदे साहेबांवरती आला की शिंदे साहेबांना त्यांनी सांगितलं साहेब आपण याच्यापूर काहीतरी मार्ग काढा. आज या आघाडीमध्ये आमची घुसमट होते आम्हाला फक्त त्रास देण्याचं काम कोणाला म्हणजे जिथे जिथे शिवसेनेचे जास्त आमदार आहेत तिथे तिथे राष्ट्रवादीने पालकमंत्री स्वतःच देण्याचं काम केलं का? कारण की आमदारांची जी संख्या आहे ती वाढली नाही पाहिजे. त्या ठिकाणी पडलेले आमदार जे आहेत त्यांना राष्ट्रवादी रसद पुरवत होती त्यांना मजबूत करत होती म्हणजे पुढे 5 वर्षानंतर जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी जिंकून येईल आणि आपला पक्ष जो आहे तो अजून कमकुवत होईल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळा त्रास हा लोकांचा होता हा आमदारांचा होता हा कार्यकर्त्यांचा होता. तर हे सगळं ऐकलं ही चुकी झाली का साहेबांची? आज या सगळ्या आमदारांचा विश्वास जो आहे तो शिंदे साहेबांवरती होता. आज त्यामधून शिंदे साहेबांनी हे पाऊल उचललं बघितलं की याच्यामध्ये काय होत नाहीये. तर आज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि या सगळ्या आमदारांबरोबर शिंदे साहेबांनी उभं राहण्याचं काम केलं आणि म्हणूनच त्या मोठ्या संख्येमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जनता जी आहे ही शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. इतके सगळे आमदार जे आहेत शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. आपण सगळे कोणाबरोबर आहोत? आज आपण पक्ष पुढे सोडलेला नाहीये. आज आपण पक्षाबरोबर आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबरोबर आहे. आज आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराबरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण आपण शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबरोबर आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराबरोबर उभं राहायचंय. इतकंच या ठिकाणी मी सांगतो आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी अजून एक गोष्ट आज जो आपला शिवसेना अंतरीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मतदान कक्ष जो आहे तो आज लाखो लोकांचा जीव वाचवतोय अशा या वैद्यकीय कक्षाच्या ऑफिसवरती शाखेवरती पुण्यामध्ये या लोकांनी तोडफोड केला. आज आपण या वैद्यकीय मतदान कक्षाच्या माध्यमाने लोकांची सेवा करतोय लोकांना भेट देण्याचं काम करतोय रक्त देण्याचं काम करतोय औषध देण्याचं काम करतोय ऑपरेशन करण्याचं काम करतोय अशा या चांगल्या जग काम करणारी संघटना आहे हे वैद्यकीय मदत कक्ष आहे. त्या वैद्यकीय मदत कक्षावरती जाऊन तुम्ही हल्ला करता तिकडे काळप असता अरे काय ही परिस्थिती काय ही मनस्थिती. मी आज आपल्या सगळ्यांना या सगळ्यांना आवाहन करतो
की हे जे भड़कवण्याचं काम चालू आहे या सगळ्या गोष्टीपासून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी लांब राहायला पाहिजे। आज शिंदे साहेबांनी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षापासून हा प्रवास सुरू केला आणि आज प्रत्येक सैनिकाला प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, याच्यासाठी 40 वर्ष साहेबांनी काम केलं। आज आपल्या सगळ्यांना इतकीच विनंती मी करतो की आपण सगळ्यांनी साहेबांबरोबर साहेबांवरचा विश्वास कर, हा विश्वास असाच आपण दाखवा आणि जो दाखवलेला आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। आपण जे सगळे लोक इकडे पुण्या एका महासागरासारखे उपस्थित राहिला त्याबद्दल पूर्णपणे शिंदे परिवार असेल, भस्के साहेब असतील आणि सगळं परिवार असेल, आपले शिंदे पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या वतीने मी आपलं खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।